नवी मुंबई से एक चौंकाने वाली खबर सामने आ रही है। अब तक हमने अनाधिकृत परिसरों पर बार बार के अनाधिकृत निर्माण के बारे में समाचार देखे हैं, लेकिन नवी मुंबई के तुर्बे खंड में एक सार्वजनिक शौचालय को बार में तब्दील कर दिया गया। ये शौचालय APMC ट्रक टर्मिनल के पास आने वाले नागरिकों के लिए बनाया गया था, लेकिन बार मालिक ने इस शौचालय के ठीक अंदर बार बना लिया है। नवी मुंबई के बार प्रोफेशनल्स को ना तो पुलिस का डर है और ना ही प्रशासन का। यही वजह है कि ये बार प्रोफेशनल्स हम करे सो कैद सिस्टम का इस्तेमाल करते नजर आ रहे हैं। ये चौंकाने वाला मामला तब सामने आया जब मनसे के कुछ कार्यकर्ताओं ने यहाँ जाने का मुद्दा उठाया। शहर में टॉयलेट बार है तो पुलिस प्रशासन और संबंधित सरकारी एजेंसियां क्या कर रही है, ये सवाल नवी मुंबई के लोगों को परेशान कर रहा है। दरअसल ये सिडकों का शौचालय है और इस अभी तक APMC प्रशासन को नहीं सौंपा गया है। मनसे ने इनमें नगर पालिका के एक अधिकारी के हस्तक्षेप का आरोप लगाते हुए कड़ी कार्रवाई की मांग की है। आज अपन इथं जमलेलो आहोत, आज सेक्टर 19 मधील सैराट बार याच्या मागे। ह्या ठिकाणी मला दिनांक 30/1/2023 रोजी माहिती मिळाली की हे शौचालयाचं ह्या लोकांनी इथं सर्व्हिस बार केलेलं आहे। मी त्या दिवशी इथे येऊन खात्री केल्यानंतर हे नेमकं कोणाचं आहे हे मलाही माहिती न पडल्यामुळे मी वॉर्ड ऑफिसरशी रिसर पत्रव्यवहार केला आणि वॉर्ड ऑफिसरने यांची स्वतः मायाबरोबर इथं येऊन चौकशी करून त्यांनी सांगितलं की हे सिडकोच्या अंदरमध्ये मोडतं, याच्यावरती कारवाई सिडकोच करू शकते। त्यांनी सदर त्या पद्धतीचं आपल्या वॉर्ड ऑफिसरने सिडकोला पत्रक दिलेले आहे, अतिक्रमणला पत्रक दिले, त्याची एक प्रत मलाही दिलेली आहे आणि ह्या माध्यमातून परत मी आता येऊन खरोखर हे कुणाचं आहे त्याची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे। इथं मला एकंदरीत वाटतं की ह्या जेव्हा महापालिकेच्या किंवा सिडकोच्या शौचालयाचं जेव्हा सर्व्हिस बारमध्ये रूपांतर होतं नवी मुंबईसारख्या शहरामध्ये, ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे। मी मनसेच्या माध्यमातून ह्याचा पाठपुरावा करणार आहे की हे नेमकं कुणाचं आहे। हिथे मी चौकशी केल्यानंतर हिथं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं APMC APMC चौकशी केल्यानंतर सांगितलं महापालिकेचे, महापालिकेचे सांगितल्यानंतर सिडकोचं आहे। पण प्रॉपर आता मला वॉर्ड ऑफिसरने पत्रक दिलेल्यानुसार हे सिडकोचं आहे आणि ह्या माध्यमातून मी सिडकोकडे जाऊन परिपूर्ण कारवाई करणार आहे। आणि भविष्यात जर हे असे जर शौचालयाचं जर सर्व्हिस बार जर तयार व्हायला लागले नवी मुंबईमध्ये तर हे अत्यंत नवी मुंबईमध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही आहोत, कारण हा खूप गंभीर विषय आहे आणि याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची विविध अधिकाऱ्यांची नावं येणार आहेत। ज्याची कोणाची नावं येतील ती मी समोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सैराट बारचं आणि ह्या शौचालयाचं जे काही चाललेलं आहे याचा परिपूर्ण मी रिपोर्ट घेतल्याशिवाय, याचं जे काही पाठपुरावा केल्याशिवाय मी गप बसणार नाही, इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।